परंतु मंगेश चव्हाणने असं वक्तव्य केल्यानंतर गुलाबबाऊ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांनी मंगेशला सांगायला पाहिजे की निवडणुकांमध्ये असे शब्द वापरून निवडणुका शांततेने पार पाडत नसतात. निवडणूक सुरू व्हायच्या आधीच मंगेश चव्हाण यांनी सांगितलं होतं की खडसे परिवार आम्हाला चालणार नाही, खडसे परिवाराला सोडून आम्ही ही निवडणूक लढवू. जर त्यांनी सुरुवातीलाच अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं तर आव्हान करण्याचा प्रश्नच काय आला. म्हणजे जर खडसे परिवाराला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहू शकत असेल तर मग तसा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होता. पण हे त्यांना 100% माहीत आहे की एकनाथ खडसेंना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीत उभा राहणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक मंगेश त्या ठिकाणी वारंवार सांगायचं आहे की खडसे परिवार सोडून तेवढा आव्हान करण्याचा प्रश्नच येत नाही. आमची तयारी होती का नाही होती आणि तर कालच ठरेल. त्या कालखंडामध्ये त्यांनी जर गुलाबरावने म्हटलं असतं किंवा गुन्हे म्हटलं असतं तर आमची त्या कालखंडामध्ये हे न बोलले असते तर तयारी झाली असती. परंतु अशा करायचं परिवारानं करायचं, परिवारानं तर जिवंतच ठेवला ना दूध संघ. खडसे परिवार होता म्हणूनच दूध संघ जिवंत आहे. हा लिलावात निघालेला संघ एकनाथ खडसेंनी भंगारामधून बाहेर काढला आणि त्याला ऊर्जितावस्थेत आणले म्हणून हे या ठिकाणी निवडणुकीला उभे राहू शकले. मग एकनाथ खडसेंना वगळून निवडणुका लढवण्यामध्ये आम्ही असं काय केलं हे बोलणं योग्य नव्हतं. आणि त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे गुलाबरावांना की या ठिकाणी जरी तुम्ही म्हटलं तरी आम्ही म्हटल्यानंतर मंगेश चव्हाण आणि गिरीश भाऊ हे तुमचं ऐकतील का? पूर्वी नाथाभाऊचा शब्द प्रत्येकजण मानायचा आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये फॉर्म वगैरे मागे घ्यायचे तर मागे घ्यायचे. आज गिरीश भाऊ आणि मंगेश हे दोघंजणं गुलाबरावांच्या शब्दाला मान देत असतील आणि जर त्यांना खडसे परिवार चालत असेल तर आमची तयारी आहे. व या संदर्भात जर त्यांनी पुढाकार घेतला तर मग तुम्ही निर्णय घेणार का? खडसे परिवार सोडून जर असे शब्द त्यांचे असतील तर आधी हा शब्द क्लिअर केला पाहिजे की खडसे परिवार तुम्हाला चालतो का नाही का. गुलाबभाऊचं म्हणणं आहे भाऊ की बा नाथाभाऊ, परंतु मंगेश चव्हाणने असं वक्तव्य केल्यानंतर गुलाबभाऊ या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांनी मंगेशला सांगायला पाहिजे की निवडणुकांमध्ये असे शब्द वापरून निवडणुका शांततेने पार पाडत नसतात. अशा उचकवण्याच्या भाषा जर करत असतील तर निवडणुकीचं वातावरण गडबड होतं हे गुलाबभाऊंनी सांगायला पाहिजे होतं. आमच्या तुम्ही सांगितलं की आमची तयारी होती का नाही होती हे आज कसं सांगता येईल. आमची तयारी होती ही, पण तुम्हीच जर पहिल्या दिवसपासून म्हणाल की आम्ही नकोच खडसे नकोच तर हा शब्द आधी सोडवा आणि पुढे चर्चेला सुरुवात करा. आमची तयारी आहे.